नमस्कार, मी आहे वैष्णवी कथलकर. आपण बघत आहात सीटीव्ही न्यूज नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एक न्यूज चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. चंद्रपूर आदिलाबाद मार्गावर असलेल्या परसोडा येथे दुचाकी आणि चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला असून या अपघातात दुचाकीवरील 3 व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत. मीडियाच्या नावाखाली खंड्यांनी गोळा करण्याचा प्रकार नागपूर येथे उघडकीस आला आहे. महाराष्ट्र न्यूज 24 रिपोर्टर असल्याचे सांगून खंडणी मागितली परंतु दुकान मालकाने नकार देताच गुंडे बोलावून दुकान मालकाला मारझोड करण्यात आली. विनाकारण एका राजकारण्याला मारझोड करणाऱ्या व न्यायाधीशाला धमकी देणाऱ्या चामोर्शी येथील पोलीस अधीक्षक राजेश खांडवे याला अटक करण्यात आली आहे. यापूर्वी त्याला निलंबित करण्यात आले होते. राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचे अचानक निधन झाले आणि काही दिवसांपूर्वी विधानसभेचे माजी उपाध्यक्ष मोरेश्वर टेमुर्डे यांचे सुद्धा निधन झाले होते. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि जयंत पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन सांत्वनपर भेट घेतली आणि मृतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली. खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात परत निवडणूक घेतली जाण्याची शक्यता आहे. त्यासंबंधीची चाचपणी सुरू झाली असून लवकरच तारीख निश्चित करण्याचे संकेत निवडणूक आयोगाने दिले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात पराभवाची चव चाखूनही काही पक्ष आणि त्यांचे नेते सुधारायला तयार नाही. भारतीय जनता पक्षाच्या एका कार्यक्रमात माजी मंत्री हंसराज अहिर आणि पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आले होते, परंतु प्रकार जुनाच होता. व्यासपीठावर जेव्हा अहिर हजर होते तेव्हा मुनगंटीवार नव्हते आणि मुनगंटीवार आले तेव्हा अहिर नव्हते. कोरपणा येथील एका नागरिकाची बॅग प्रवासादरम्यान हरवली आणि त्याने याची तक्रार 112 नंबरवर करताच पोलिसांनी ॲक्शन घेत ती बॅग परत मिळवून दिली. यानिमित्ताने 112 नंबरचे महत्त्व व पोलिसांची तत्परता या दोघांचे अभिनंदन करायलाच हवे. भारताच्या इतिहासात प्रथमच 2000 पेक्षा अधिक आमदार एका व्यासपीठावर येणार आहे. निमित्त आहे पुणे येथील MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंटतर्फे आयोजित राष्ट्रीय विधायक संमेलन. या संमेलनात लोकशाही सशक्त करण्यासंबंधी चर्चा करण्यात येणार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी एका पत्रपरिषदेत सांगितले. तर या होत्याच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट घेण्यासाठी बघत रहा विदर्भातील अग्रणी सीटीव्ही न्यूज, नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.